हॅलो एव्हरी वन होप सर तुम्ही सगळं बरे आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉपरच्या मार्केट प्रोडिक्शनची टेक्निकल अनालिसिस करू आणि सपोर्ट व रेसिस्टन्स बद्दलही डिस्कस करू तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करू आपण इथे आलो आहोत ते एंजल वनच्या होम पेजवर याला जर आपण थोडा स्क्रोल करत गेल्या तर आपल्याला दिसेल इन्स्टाटेड एफ ऑप्शन त्यावर टॅप करायचं त्यावर टॅप केला की आपण आलो आहोत इन्स्टाटेडच्या प्लॅटफॉर्मवर इथे आपण एकाच क्लिकवर निफ्टी व बँक निफ्टीचे चॅट चा अनालिसिस करू शकतो वेगवेगळ्या कॅन्डल्स वे इंडिकेटर्स अप्लाय करू शकतो टाइम फ्रेम चेंज करू शकतो ऑप्शन चेंज अनालसिस करू शकतो आणि एकाच क्लिकवर बाय कॉल व बायपूट करू शकतो इथे आपल्याला ले टॉप लेफ्ट कॉर्नरला प्लस एक आयकॉन दिसत आहे त्यावर टॅप केला की आपण इथे कोणत्याही स्टॉकला सर्च करू शकतो तर मी इथे सर्च करते कॉपर इथे आहे कॉपर त्यावर त्यावर टॅप करायचं यावर टॅप केलं आहे की समोर कॉपरचा चार्ट ओपन झाला आहे या चार्टमध्ये जर आपण बघू तर इथे आपल्याला खूप मार्केटमध्ये खूप अप्स अँड डाऊन दिसत आहे आणि जर आपण कॉपरचा लास्ट क्लोज बघू तर तो आहे सेवन सेवंटी सिक्स पॉईंट थ्री झिरोचा तर कॉपरची चेन अनालिसिस बघण्यासाठी आपण परत जाऊ फोमपेजवर आणि सर्चवर टॅप करू इथे आपल्याला सर्च करायची कॉपर मला सर्च बारमध्ये दिसत आहे मी त्यावर टॅप करते यावर टॅप केला की आपल्यासमोर कॉपरचा असा एक पेज आला आहे जिथे आपण याची ऑप्शन चेन अॅनालिसिस करू शकतो चार्ट्स बघू शकतो आणि स्टॉक डिटेल्स बघू शकतो तर आपल्याला कॉपरची स्टॉक डिटेल्स बघायची आहे त्यासाठी आपण टॅप करू स्टॉक डिटेल्स ऑप्शनवर यावर टॅप केला की आपल्यासमोर याच्या ओव्हर व्ह्यूचं पेज आला आहे आपल्याला याची टेक्निकल अनालिसिस करायची आहे त्यासाठी आपण टॅप करू टेक्निकलवर यावर टॅप केला की आपला असा एक पेज आला आहे जिथे आपण वेगवेगळ्या टाईम फ्रेम सेट करू शकतो मी इथे वन आवरचा टाईम फ्रेम लावला आहे कॉपरची रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी तुम्ही तुमच्या हिशोबाने टाईम फ्रेम चेंज करू शकता तर याची रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी आपण टॅप करू रेजिस्टन्स आणि सपोर्ट ऑप्शनवर यावर टॅप केला की समोर याचे तीन सपोर्ट आणि तीन रेजिस्टन्स आले आहेत याचा पहिला सपोर्ट आहे सेवन फिफ्टी एट पॉईंट सिक्स टू दुसरा आहे सेवन फोर्टी सिक्स पॉईंट सेवन थ्री तिसरा आहे सेवन ट्वेंटी टू पॉईंट एट एट जर आपण याचा रेजिस्टन्स बघू त्याचा पहिला रेजिस्टन्स आहे सेवन एटी टू पॉईंट फोर सेवन दुसरा आहे सेवन नाईन्टी फोर पॉईंट फोर थ्री आणि तिसरा आहे एट हंड्रेड अँड एटीन पॉईंट टू एट तर हा सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुम्ही थर्स्डे मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी यूज करू शकता आणि जर आपण असं समजू की थर्सडे मार्केट बुलिश परफॉर्म करणार आहे की बॅरिश तर त्यासाठी आपण या समरीवर टॅप करू यावर टॅप केलं की आपण इथे बघू शकतो की इथे बुलेशला सेवन्टीन वोट्स मिळाले आहेत न्यूट्रलला नाईन आणि बॅरिशला वन वोट मिळाला आहे तर यातून क्लिअर कळत आहे की थर्सडे मार्केट अपट्रेंडमध्ये जाणार आहे तर चला आपण परत जाऊ इन्स्टाटेटच्या ॲफेनोचं ऑप्शनवर इथे आपला समोर कॉपरचा चार्ट परत ओपन झाला आहे तर इथे आपली बाईंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आपण टॅप करू बाय ऑप्शनवर नंतर इथे आपल्याला लॉटसाइज एंटर करायचे मी एंटर करते वन नंतर लिमिट किंवा मार्केट ऑर्डरमधून सिलेक्ट करायचे मी सिलेक्ट केलं आहे लिमिट नंतर बायवर टॅप करायचं नंतर कन्फर्मवर टॅप करायचं इथे आपला ऑर्डर प्लेस झाला तर हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण जाणून घेतलो की किती इझिली आपण एन्जल वनच्या अपडेटेड ॲपवर कॉपरची टेक्निकल अनालिसिस करू शकतो तर तुमची ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आत्ताच जा या अकाउंट ऑप्शनवर आणि ॲड फंड करून तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी एन्जल वनच्या अपडेटेड ॲपवर खूप इझिली स्टार्ट करू शकता जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू